तुम्ही ना माहिती द्या थोड्यावर. येऊ का? बोलायला आहे का? तुझ्याला आणलं आहे बोला. आपण ह्या ठिकाणी जी कापसाची मूर्ती बघत आहात, ह्यामध्ये आपण टोटली कलर्ड असे कापूस वापरलेला आहे. कापूस वापरण्यासाठी आपण त्यात काही कलर जे वापरले ते संपूर्ण खाण्याचे पदार्थ आहेत, आणि त्यामुळे जिलेबीचे रंग जे केकचे रंग आहे हे रंग वापरून हा कापूस आपण रंगीत केलेला आहे, आणि त्यापासून ही मूर्ती केलेली. इको फ्रेंडली मूर्ती असल्यामुळे याचा प्रदूषणासाठी असा कुठलाही त्रास नाही आहे. निसर्गाचे सगळा कापूस हा नैसर्गिक आहे. खाद्यपदार्थाचे रंग असल्यामुळे संपूर्ण कापूस आणि मूर्ती ही इको फ्रेंडली असल्यामुळे निसर्गाचं यातून संवर्धन होणार आहे, प्रदूषणाचा आपल्या यातून मुक्ती होणार आहे, आणि त्यामुळे आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेमध्ये आणि शाडू मातीची उपलब्धता विचारात घेता कापूस हा आता मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, आणि त्यापासून रंगीत कापूस तयार करता येऊ शकतो, आणि त्यापासून आता ही मूर्ती आपण या ठिकाणी केलेली आहे आणि प्रदर्शनासाठी आता सज्ज आहे.